व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा झालीच पाहिजे, भाषा म्हणला झालीच पाहिजे, आरोपींना झालीच पाहिजे, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो, आरोपींना झालीच पाहिजे, आरोपींना झालीच पाहिजे। काँग्रेस पक्षाचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले आणि माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर लोणी येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याची चौकशी होऊन आरोपी व सूत्रधार यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी, याविषयी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना महाविकास आघाडी शिर्डी मतदारसंघ तसेच इतर घटक पक्षांच्या वतीनं निवेदन देण्यात आले। या निवेदनात सदर हल्ला हा राजकीय द्वेषातून व पूर्वनियोजित कट करून संगणमतानं करण्यात आला असून शिर्डी मतदारसंघात नेहमीच राजकीय विरोधकांवर हल्ले करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातो। सदर घटना होऊन 5 दिवस उलटूनही आरोपींवर कोणतीही कारवाई झालेली नाही, त्यामुळे सदर गुन्ह्यातील आरोपी व मुख्य सूत्रधारावर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे। या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी अनेकांनी केली आहे। तर यावेळी 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत पोलीस निपक्षपाती तपास करत असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी सांगितलंय। निषेध व्यक्त करण्याकरता जमा झालेले सर्व बंधू आणि भगिनींनो, 2 तारखेला माझा 61 समारंभ सन्माननीय पवार साहेब आणि वंदनीय बाळासाहेब यांच्या उपस्थितीत आश्वी येथे संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी सचिन व त्याचे सर्व सहकारी आरणे व इतर सर्व यांनी खूप कष्ट केले। गेले 4-5 दिवस कार्यक्रमाचा प्रचार करणे, प्रत्येक ठिकाणी जाणे, पत्रिका वाटणे, सर्वांना निमंत्रित करणे आणि एक चांगल्या प्रकारचं काम त्यांनी त्या कार्यक्रमानिमित्त केलं आणि कार्यक्रम संपल्यावर येत असताना त्याच्यावरती एक भ्याड आणला झाला। ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे। आपण लोकशाहीमध्ये राहतो, आज पत्रकार दिन आहे। आपल्या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य आहे आणि अशा कालखंडामध्ये एखाद्या कार्यकर्त्यावरती अशा प्रकारे हल्ला करून त्याचा जर आवाज कोणी बंद करणार असेल तर ही गोष्ट अत्यंत निषेधी आहे आणि याचा निषेध आपण सगळ्यांनी संघटितपणे केला पाहिजे। अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे आणि संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही। मी पोलीस विभागालाही विनंती करीन, जे आरोपी आहेत, जे खरे आरोपी आहेत, ज्यांनी खऱ्याने हल्ला केलेला आहे, त्यांच्यावर आपण कारवाई केली पाहिजे। आम्ही कधी म्हणणार नाही तुम्ही या खोट्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा, परंतु जे खऱ्या अर्थाने ज्यांनी हल्ला केलेला आहे आणि अशा प्रकारचे जर हल्ले चालू राहिले तर येणाऱ्या भविष्य काळातल्या निवडणुकात काय होईल? इथला सामान्य माणूस, गरीब माणूस, दलित माणूस, आडणे हा आमच्या आंबेडकर चळवळीतील एक अत्यंत गरीब कार्यकर्ता आहे। सचिन चौगुले सुद्धा सामाजिक ऐक्यामध्ये तो कायम या तालुक्यामध्ये आमच्या बरोबर असतो। अनेक केसेसमध्ये सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी सातत्याने तो आमच्या बरोबर असतो, चांगलं काम करतो आणि मग अशा कार्यकर्त्याचा आवाज जर दाबण्याचा कोणी प्रयत्न केला तर ती घटना अत्यंत चुकीची आहे। म्हणून मी पोलीस विभागाला विनंती करीन की आपण आता थांबवलं पाहिजे, याचं लोन वाढलं नाही पाहिजे आणि अशा प्रकारे जर एक कापून कार्यकर्त्यांवर हल्ला करत गेला आणि जर याच्यामध्ये एखाद्या कार्यकर्त्याला मार लागला आणि एखाद्या कार्यकर्त्याचा बळी गेला तर काय परिस्थिती होईल? आपला भाग हा अत्यंत चांगला भाग आहे, इथं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, परंतु आज त्या सगळ्या गोष्टीचा गळा घोटला जात आहे। भविष्यामध्ये काय करायचंय? आपण पाहिलं की या तालुक्यामध्ये अत्यंत 2-4 घटना एवढ्या याच्यातच खूप वाईट घडलेल्या आहे आणि अशा प्रकारे संघटितरित्या जर कुठे हल्ले होत असतील तर ही गोष्ट निश्चित निषेधा आहे। आणि मग मी पोलीस डिपार्टमेंटला विनंती करीन की लवकरात लवकर तुम्ही खरे आरोपी शोधून त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अन्यथा या DYSP ऑफिस समोर आम्ही सर्वजण आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही, याची सर्व पोलीस डिपार्टमेंटने नोंद घ्यावी आणि खऱ्या आरोपीला अटक करावा। मी या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं व आमच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।
आदरणीय सचिनदादा चौधरी आणि शिर्डी शहरातील माझे नगरसेवक आदरणीय सुरेशदादा आरणे यांच्यावर झालेला जो प्राणघातक हल्ला आहे त्याचा सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करते. आज इथे राहता तालुका काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सगळेच घटक पक्ष एकत्रितपणे ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण एकत्रित झालेलो आहोत. हे कोण आहेत दोघं? हे दोघं कार्यकर्ते नेमके आहेत कोण? सामान्यांच्या प्रश्नासाठी झटणारे कार्यकर्ते आहेत. काय प्रश्न यांनी उपस्थित केले? शिर्डीमध्ये 5 घोटाळा होतो, तो घोटाळा होऊ नये यासाठी सुरेश दादांनी 5 आमरण उपोषण केलं. 5 अंती जेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो त्यांचं बीपी शुगर सगळंच लो झालेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये शिर्डीकरांना आणि बाहेरून येणाऱ्या सगळ्या शाही भक्तांना त्रास होऊ नये म्हणून तो माणूस इथे उपोषण करत होता. हे चुकीचं आहे का? माणसांच्या हक्कांसाठी लढणं हे चुकीचं आहे का? त्या सुरेश अरण्यांची आई इथे बसलेली आहे, त्या आईच्या वयातले अश्रू थांबत नाही. याच्यासाठी आम्ही आमची मुलं देवतो का या सगळ्या कामांमध्ये? सामान्य माणसांचे प्रश्न जर एखाद्या कार्यकर्त्या मांडत असेल, तुम्हाला पटत नसेल, तुम्ही विरोध करा, तुम्ही त्याच्याशी येऊन भांडा, पण ह्या पद्धतीने जर तुम्ही चिरडायचा प्रयत्न केला तर आपल्यासारखे सुजाण नागरिक जे संविधानाला मानून काम करतात हे कधीही गप्प बसणार नाहीत, हे समोरच्याने समजून घ्यावं. सचिन चौगुले, आपल्याला सगळ्यांना सचिन भाऊ काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून मान्य आहे, पण सर्वात शेवटचं आंदोलन सचिन दादांनी काय केलं? 7 बसली होती आमरण उपोषणाला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. तुमचा विरोध आहे का त्यांच्या कामाला? तुमचा आरक्षणाला विरोध आहे सांगताय का तुम्ही? तुमचा विरोध नक्की कशाला आहे? तुमचं राजकीय वैमनस्य ज्यांच्या कोणाशी असेल तुम्ही मुद्द्यांनी बोला आणि विचारांचं भांडण करा. पण जर असं आमच्या कार्यकर्त्यांवर येऊन तुम्ही हल्ले करणार असाल तर शांत बसणारे आम्ही पण नाही आहोत, हे समोरच्यांनी लक्षात घ्यावं. आपण यानंतर पोलीस प्रशासनाला जे काही सांगत आहोत त्यांनी सरळ सरळ स्टेटमेंटमध्ये काही लोकांची नावं दिलेली आहेत. मला आता ते आले तेव्हा मी विचारलं FIR मध्ये नावं कोणाची आहे? बीजेपी युवा मोर्चाची नावं आहेत. युवा पिढीला आपण हे करण्यासाठी प्रोत्साहित जर करणार असू तर मग असे हे भाजप आणि हे सगळं जे सरकार आता उभं आहे हे काय कामाचं आहे हे आपणही लक्षात घेतलं पाहिजे. ते सांगतात आम्हाला अजून त्यांचं काही थांगपत्ता लागलेला नाही, स्टेटस वरती आम्ही कुठे कुठे फिरायला जातोय हे टाकतायत ज्यांची नावं FIR वर आली आहेत, आणि पोलीस प्रशासन आम्हाला सांगतंय की अजून आम्ही चौकशी करतोय. हे धागांत सगळं लपवण्याचा प्रकार साफ दिसत आहे, त्यामुळे विनंती राहील या प्रशासनाला नाही आणि पालकमंत्री साहेबांना राहील. साहेब आपण पालकमंत्री आहात, पालकमंत्री झाल्यावर आपण या जिल्ह्यातील प्रत्येक माणसाचे पालक आहात, त्या नात्याने आपण या पुढचं काम करावं. आणि ज्या आमच्या भावंडांना हा त्रास झालाय हा काय असा सहज झालेला हल्ला नाहीये. सचिन भाऊ जेव्हा कार्यक्रमाला आले अश्वीला आम्ही सोबत होतो, कार्यक्रम संपला आम्ही बोललो, ते मला म्हटले की आम्ही आता शिर्डीला निघू ताई. मी त्यांना म्हटलं की शिर्डीला एक काम आहे, मी रात्री येणार आहे, मी भेटते तुम्हाला. तिथून निघालो आणि 15 आमच्या फोनवर मेसेज आला की हल्ला झालाय म्हणून. हॉस्पिटलला भेटायला गेले तेव्हा ते सांगत होते की ताई आम्ही 10 आधीच पोलिसांना ही माहिती दिलेली होती की आमच्यावर हल्ला होऊ शकतो. पोलीस प्रशासनाने त्या 10 काय केलं याचंही उत्तर आपण विचारायला हवं. जर काही केलं असं तर अशी घटना घडली नसती. जो हल्ला झाला त्याचा जर तुम्ही उघडका कराल तर तुम्हाला लक्षात येईल 2 आल्या, एकाने पुढून थांबवलं, एकाने मागून थांबवलं आणि मग ती गाडी फोडली. म्हणजे असा सहजासहजी झालेला हल्ला नाही, पूर्व नियोजित कट आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा उलगडावा हवा आणि कडक शासन या लोकांना झालं पाहिजे. पुढे जाऊन कोणीही असं काही करण्याची हिंमत करू नये म्हणून कडक शासन झालं पाहिजे. ही मागणी आपल्या सगळ्यांच्या वतीने इथे उपस्थित महिलांच्या वतीने करते आणि थांबते. पाय फ्रॅक्चर आहेत, हात फ्रॅक्चर आहे आणि टामी आणि असा वापर झालेला आहे. असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही. जर अजून सुद्धा या फायरमध्ये सचिन चौगुले आणि सुरेश अरण्य लोकांची नावं घेतली, 5 लोकांची त्यांची नावं या फायरमध्ये घेतली गेलेली नाही. जर पोलीस म्हणत असतील की ते नव्हते किंवा काय असेल मग कोण होतं याचा सुद्धा शोध मग पोलिसांनी ते दिवसात घ्यायला पाहिजे होता. जर ज्या माणसाला लागलंय तो तर माणसांची नावं सांगत असल तर त्यांना अटक व्हायला पाहिजे. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे. हा शिर्डी मतदारसंघ साहेबाबांचा मतदारसंघ आहे. ज्या साहेबाबांनी
पूर्ण जगाला सदा सबुरीचा सल्ला दिलाय. अशा ठिकाणी साहेब आपण काम करतात, आपला ठसा आपण बऱ्याच वेळेस कामातून उमटवलेला आहे. माझं मत आहे की राजकारण या ठिकाणी करू नये आणि कोणाच्या दडपणाखाली या ठिकाणी होऊ नये. सामान्य माणूस सुद्धा मग ते असं करू शकतात तर बाकीचे लोक पण करू शकतात. ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी आवर्जून मी सांगेन. उद्या लोक खांदीला लोक झटत बसणार नाही, झाडाचे खोडो वार करतील लोक, हे पण लक्षात ठेवा. कारण सचिन चौगुले आणि सुरेश आरणे लढवे कुणतो आहेत, जशाच तसे उत्तर देणारे आमचे कार्यकर्ते आहेत, हे लक्षात ठेवा. आणि या कार्यकर्त्यांचे मागे आमदार बाळासाहेब थोरात एकदम खंबीरपणे या ठिकाणी त्यांच्या पाठिंबा उपस्थित त्या ठिकाणी आहे. शेडूतील सर्व नागरिक असतील या ठिकाणी. मी काँग्रेस उमेदवारी केली आहे, 52,000 मत मला या ठिकाणी पडले असेल. सर्व नागरिक सुद्धा सचिनच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत. पण त्याच्यामधून उद्या तुमच्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतो असं काही नाही. असे थोडे लोक आहेत की फांडीला लटकणारे लोक थोडे आहेत, खोडा वाव घालणारे सुद्धा लोक खूप आहेत. हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी त्या ठिकाणी सांगू शकतो की प्रशासनाला सुद्धा साहेब म्हणले की 6 लोकांना गुन्हा दाखल झालाय, पण माझ्या माहितीनुसार 6 लोकांची नावं अजून त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेली नाही. आणि घेतली असेल तर मग त्याला अटक का नाही केली? अजून त्याला मोकट का सोडले? ते सापडत नसेल आम्हाला सांगायचं, आम्ही सापडून देतो ना. तुमच्याकडे बंदोबस्त होत नसेल आम्हाला लिखित, आम्ही बंदोबस्त करतो. जर तुम्ही त्या एफआयआरमध्ये त्यांची नावं घेतली असतील मग त्यांना अटक केलं पाहिजे. पण माझ्या माहितीनुसार आतापर्यंत एफआयआरमध्ये अज्ञातच म्हटलेलं आहे, अजून काही घेतले नाही. आणि सीसीटीव्ही तुम्ही पुरावे म्हणतात, आज चौथा दिवस आहे, तुम्हाला अजून पुरावे मिळाला का? अहो ते लोक चंद्रावर गेले तिथून पुरावे शोधून खाली आणतात, तुम्हाला इथे लुणीतले पुरावे सापडणार. जर तो ड्रायव्हर आहे स्वतः ज्याला मारलंय तो सांगतोय असे अमुक व्यक्तीने माझ्या पायावर मारले, अमुक व्यक्तीने सुरेश आरणेच्या खांद्याला आणलंय, त्यांचा हात मोडलाय असं सांगतोय, तरी तुम्ही म्हणता आम्ही त्याचा शोध घेतोय. काँग्रेस पक्षाचे शिर्डी शहराचे अध्यक्ष सचिन भाऊ चौगुले आणि माजी नगरसेवक सुरेश आरणे या दोघांवर ते 4 दिवसापूर्वी जो गाड हल्ला झालेला आहे तो अतिशय पूर्वनियोजित आहे असं समजण्याला कुठलंही कारण राहिलेलं नाही. वास्तविक पाहता ज्या वेळेला माहिती मिळते त्यावेळेला त्यांच्या पाठलाग त्या गाड्याचा होतो. त्यांच्यासाठी एका ठराविक ठिकाणी 2 गाड्या थांबलेल्या असतात, येण्याची वाट बघतात आणि अतिशय व्यवस्थितपणे त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना उतरवून देऊन तुम्ही जा, तुमचं काम नाही, आमचं काम ज्याच्याशी त्याचं आम्हाला काम करायचं आहे, अशा पद्धतीने त्यावर हल्ला होतो म्हणजे हा पूर्वनियोजित हल्ला आहे हे उघड आहे. यापूर्वी श्रीकांत मापारी यांच्यावरही असा हल्ला झाला होता. ते फक्त अन्यायाच्या विरोधात जर कोणी ओरडत असेल, आवाज उठवत असेल तर त्याचा आवाज कसा दाबायचा त्या पद्धतीचं हे जर सूत्र अवलंबत असतील, परंतु यांनी या देशाचा इतिहास विसरू नये. परमपूज्य महात्मा गांधींचा सुद्धा त्यावेळेला जो प्रकार घडला तो नथुराम गोडसे का तयार झाले याचाही आपण विचार केला पाहिजे. अशा पद्धतीनं या ठिकाणी जर आपण वागत असाल तर ते योग्य नाही. आणि आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि पालकमंत्री या नात्यानं आपण सर्वांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी सर्वांना समान न्याय द्यायचा आहे. ज्यावेळेला अशा एका कार्यकर्त्यावरती जर असा हल्ला होत असेल आणि तो आपल्या शहरात होत असेल आणि तोही पीएमपी समोर म्हणजे अगदी भर रस्त्यावरती एवढं डेअरिंग करून ज्या वेळेला गुन्हेगार हा गुन्हा करत असतील तर आपण त्या गुन्ह्याला खतपाणी घालतो आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मला पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा हे आव्हान करायचं आहे की वास्तविक पाहता 4 दिवस झालेले आहेत, त्यांची नावं कुठली असतील कशी असतील, परंतु आपल्याला त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या अद्ययावत शहरामध्ये सर्व ठिकाणी सीसीटीव्ही आणि सीसीटीव्हीचं फुटेज पाहायला फक्त अर्धा तास लागतो आणि अशा वेळेला सुद्धा आपण त्या ठिकाणी मात्र कुठली कार्यवाही होत नाही. ज्या जे पीडित आहेत ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांनी त्या ठिकाणी नावं घेऊन सुद्धा त्यांच्यावरती कारवाई होत नाही म्हणजे हा वेगळा प्रकार या ठिकाणी दिसतो आहे. वास्तविक पाहतात राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण करायचं असतं, पण या पद्धतीनं जर राजकारण होत असेल तर त्याचं बुमरँग झाल्याशिवाय राहत नाही. सर्वसामान्य जनतेच्या मनातून तुमच्याबद्दलचे ज्या भावना आहेत त्या अतिशय आता तीव्र झालेल्या आहेत, याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून अजूनही वेळ गेलेली नाही. आपण या प्रशासनाला
जाग आणावी आणि सांगावं की माझ्या मतदारसंघामध्ये जर असे भ्याड हल्ले होत असतील तर त्याचा या ठिकाणी इतक्या दिवस विलंब का लागला गुन्हेगाराला धरायला, हा महत्वाचा प्रश्न आहे. नाहीतर हा प्रश्न आमचे नेते राज्य पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे सर्वच नेते या ठिकाणी भाग घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि या प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाहीत. आपण जर लवकरात लवकर याचा तपास लावून निर्णय घेतला नाही तर थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी उग्र असं आंदोलन तिन्ही पक्षाच्या वतीनं छेडण्यात येईल या ठिकाणी मी सांगतो. आणि आजही पोलीस डिपार्टमेंटला ही विनंती करतो का आपण निपक्षपातीपणे याचा पूर्णपणे तपास लावावा आणि असलेल्या गुन्हेगाराला तुम्ही या ठिकाणी बेड्या घालाव्यात आणि जर त्याने कोणी या लोकांनी कोणाच्या सांगण्यावरून काही केलं असेल तर त्याचाही या ठिकाणी सखोल विचार करून त्यालाही या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून सहभागी करण्यात यावं असं मी या ठिकाणी सांगतो. आणि झालेल्या घटनेचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, त्याचप्रमाणे शिवसेना, राष्ट्रवादी, त्याचप्रमाणे इतर सर्व आमच्या बरोबर असलेली सर्व घटक पक्ष यांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो. त्यांचा शोध लागला पाहिजे आणि त्यातही काही लोक समजा त्यांना संशय असेल आमच्या ज्या लोकांना मारहाण झालेली आहे चौधरी आणि त्याही गोष्टीनं तपास हा त्या ठिकाणी व्हावा ही आमची सर्वांची आपल्याकडे मागणी आहे. आपण एक उत्कृष्ट अधिकारी आहात त्यामुळे निश्चितपणे न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. परंतु आज ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये जी तरतूद आहे त्यानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, माणसाला स्वतःचे विचार मांडण्याचे अधिकार आहे आणि उद्या कोणी त्या पद्धतीनं विचार मांडत असतील, अन्यायाच्या विरोधात बोलत असतील त्यांच्यावरती अशा पद्धतीनं घाला घातणं आणि त्यांच्या जीवावर उठणं, त्यांना मारहाण होणं हा सगळा प्रकार चुकीचा आहे. आमची विनंती आहे की या गुन्ह्यातले आरोपी सापडले पाहिजेत आणि त्यांना कडक शासन आपल्या कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे. यासाठी आता अनेक आमचे प्रमुख लोक उपस्थित आहेत. आमची सर्वांची आपल्याला कळकळीची विनंती आहे. त्यामुळे भाजी हल्ला झाला सगळ्यात पहिले ते आरोपी आणि त्यांच्या पाठीमागचा मोडक्या हा सापडलाच पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. जर होत नसेल तर आम्ही बी शिवसैनिक आहे, ही महाविकास आघाडीत आहे, सचिन काय एकटा नाही आहे. त्याच्यात हिंमत असेल तर त्याला रस्त्याला कुळत ठरवून घे आणि कुठं लढायचं तिथे समोर समोर ये. समजू नका सरकार तुमचंच राहील, सरकार आमचं सुद्धा आहे होतं आणि परत आमचंच येणार आहे. त्या टायमाला तुमची गय केली जाणार नाही एवढं सांगतो. जर ते आरोपी सापडले नाही तर शिवसेना स्टाईलने पुढचं आंदोलन केलं जाईल आणि त्या आरोपींना घरातून ओढून याला भर चौकात आणू. ती जबाबदारी आमची नाही, ती जबाबदारी शासनाने घ्यावा. इथून पुढे काही घडलं याला जबाबदार शासन राहील एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला विरोध कायम तुम्हाला राहणार आहे. तुम्ही गरीब नगरसेवक होते सचिन चौधरी आणि सुरेश आदरे, गरिबांसाठी रात्रंदिवस झटतात, पीरवाले पाट्यावाल्यांसाठी ते लढतात, हार परसादवाल्यासाठी लढतात आणि तुम्ही त्यांना मारतात, त्यांचे हातपाय तोडतात. म्हणजे हे बाबा तुम्हाला बांधणार आहे, साईबाबा सोडणार नाही, कोणालाच बाबा सोडत नाही. साईबाबाची नगरी आहे ही, फकीराची नगरी आहे, इथे चांगले चांगले फकीर झालेले आहे. हा इतिहास आहे आणि हा इतिहास तुम्ही उलगडून बघा. मागच्या 25 वर्षाचा किती लोकांना त्रास झाला, ज्यांनी त्याला गरीबाला त्रास दिला त्यांचे वाटकिरे पडले त्यांना अक्षरशः. इतकी परिस्थिती बेकार आहे शिर्डीची. मग आमची शिवसेना आणि महाविकास आघाडी थांबणार नाही, मग काय व्हायचं होईल, मग तर ते समोर समोर होऊ द्या. कोणत्या मैदानात घ्या, चौकात घ्या, गावात घ्या, कोणत्या गावात घ्या, आम्ही तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. याचाच अर्थ या दोन कार्यकर्त्यांचा अहवानी धसका घेतलेला आहे आणि या धसका घेतल्यामुळेच या प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. या मतदारसंघातील जनतेला मी आवाहन करतो की आता मोगऱ्या डोळ्याने हे सगळं बघत आहे. आमचा जो चळवळीतला सहकारी मित्र विश्वनाथ वाघ याच्यावरही पाठीमाग हल्ला झाला आणि हल्ला का झाला तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलं होतं आणि तो पुतळा कोणी गोडाऊनमध्ये ठेवला काय याचा तो जाहीरपणे बोलत होता आणि त्याचाच राग मनात धरून त्या ठिकाणी त्याच्या सुद्धा घराजवळ त्याच्यावर हल्ला केलेला आहे. आमच्या श्रीकांत म्हातारे यांच्यावर सुद्धा हल्ला केलेला आहे. दादासाहेब पवार यांच्यावर सुद्धा हल्ला झाला आणि आज सचिन चौधरी आणि सुरेश आरणे यांच्यावर सुद्धा 4 दिवसापूर्वी हल्ला झाला. हे हल्ला करणं त्या ठिकाणी आम्ही सचिन भाऊला भेटल्यावर त्या तिथं कार्यकर्त्यांनी सांगितलं की शिमन भाऊ आता पुढचा नंबर तुमचा आहे, तुम्ही सावध राहा.
तुम्ही या ठिकाणी जाऊन या हरामखोरांना सांगू इच्छितो की आम्हाला मारायचं असेल तर आम्हाला मारून टाका, कारण आम्हाला जिवंत सोडलं तर आमचा इतिहास तुम्ही वाचून बघा की आम्ही इतिहासामध्ये काय क्रांती केलेली आहे. मी जास्त काही बोलणार नाही, कारण आम्ही बोलण्यापेक्षा कृतीतून या ठिकाणी दाखवून देऊ. आणि ज्या काही आरोपींना पोलीस प्रशासन अटक करीत नाही, सुरेश भाऊंनी सांगितलं त्यांच्यावर कोणाकोणाचा दबाव आहे, परंतु मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आज यांचं सरकार आहे, उद्या आमचं सरकार येणार आहे, आणि त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी गडचिरोली तुम्हाला माहित असेल त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून कशा बदल्या होत्या, तर यावेळेस सुद्धा पोलिसांनी निपक्षपणे काम करावं, अन्यथा आम्हाला पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र असं आंदोलन करावं लागेल. येणारे पुढचं आंदोलन हे पालकमंत्र्यांच्या घरावर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. यामुळे लवकरात लवकर आरोपी अटक करा आणि शांतता अबाधित राखा एवढंच या ठिकाणी विनंती करतो. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. शहरामध्ये सर्व श्रेणी पंचकृषीमध्ये गोरगरिबांसाठी झटणारे, प्रत्येक गोरगरिबांसाठी उभे राहणारे, मग तो प्रत्येक गोरगरिबांचा रोजगार असू द्या नाहीतर त्यांचा दवाखान्याचा प्रश्न असू द्या, असे आमच्या शिर्डीमधील सुरेश भवाने आणि जे सचिन भाऊ चौगुले हे काही कार्यक्रमानिमित्त लोणी या ठिकाणी गेले आणि त्यांनी जी त्यांना दोघांवर जो अमानुषपणे हल्ला केला, म्हणजे एक जीव घेणं हल्ला झालेला आहे, तर त्या हल्ल्याच्या पाठीमागे जे कोणी असतील तर त्यांना त्यांचा प्रशासनाने लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करावा व त्यांना अटक करण्यात यावी, कारण की जे लोकशाहीच्या मार्गाने इथून पुढील पण इथून मागील पण काम करत आहेत व सर्वांच्या मनामध्ये सर्व युवकांच्या मनामध्ये एक यांच्या सुरेश भवारणे आणि सचिन भाऊ चौगुले यांनी चांगली जागा निर्माण केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने काही लोकांनी देखवत नसेल त्यामुळे त्यांनी हल्ला केलेला आहे. म्हणून आमच्या सर्वांच्या वतीने, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, सर्व पक्षांच्या वतीने, सर्व समाज बांधवांच्या वतीने विनंती करत आहोत की लवकरात लवकर ते आरोपी आपण अटक करावे, हीच आम्हाला प्रशासनाला आमची हीच विनंती आहे.